नमस्कार मुलांनो ह्या दड्यामध्ये आपण नकाशांशी संबंधित काही मनोरंजक उदाहरणे पाहूयात भोला आणि अप्पू एक खेळ खेळत आहेत भोलाने अप्पूसाठी जमिनीवर एक अशा प्रकारचा नकाशा तयार केला आहे तो अप्पूला गणितातील काही कोडी विचारणार आहे अप्पूला त्या कोड्यांची उत्तरे शोधायची आहेत आणि नंतर अप्पूला त्याच्या उत्तरात आलेल्या संख्यांच्या टाईलवर चालत जाऊन थांबायचे आहे बोलाचे पहिले कोडे आहे दोन गुणिले दोन किती होतील मुलांनो तुम्हाला ह्याचं उत्तर माहीत आहे का हो दोन गुणिले दोन चार होतात अप्पूने पण कोड्याचे उत्तर शोधले आहे आता अप्पू सुरुवातीच्या टाइलवरून चार नंबरच्या टाईलवर कसा पोहोचणार चार पावलं सरळ चालत जाऊन अप्पू चार नंबरच्या टाईलवर पोहोचला मुलांनो तुम्ही सांगू शकता का की त्रिकोणाच्या आकाराचं चित्र अप्पूच्या उजव्या बाजूला आहे की डाव्या बाजूला अगदी बरोबर त्रिकोणाच्या आकाराचं चित्र अप्पूच्या उजव्या बाजूला आहे भोलाचं पुढचं कोड आहे चार पासून पुढे सात पावलावर कोणती टाईल आहे मुलांनो तुम्हाला याचं उत्तर माहीत आहे का चार मध्ये सात मिळवल्यावर किती होतील अकरा चार पासून सात पावलं पुढे अकरा नंबरची टाईल आहे आता अप्पू चार नंबरच्या टाईलवरून अकरा नंबरच्या टाईलवर कसा पोहोचणार अप्पू आधी दोन पावलं सरळ चालेल आता अप्पू कोणत्या दिशेला वळणार अगदी बरोबर डाव्या बाजूला नंतर किती पावलं सरळ पुढे चालत गेल्यावर अकरा नंबरच्या टाईलवर पोहोचेल पाच पावलं चला बघूयात भोलाचं पुढचं कोडक काय आहे जर तुम्ही एक पाऊल पुढे चालून नंतर उजवीकडे वळून दोन पावलं पुढे गेलात तर तुम्ही कोणत्या टाईलवर पोहोचाल मुलांनो ह्यासाठी तुम्ही अप्पूला मदत करू शकता का अप्पू कोणत्या टाईलवर पोहोचेल अगदी बरोबर अप्पू चौदा नंबरच्या टाईलवर पोहोचेल चौदा नंबरच्या टाईलच्या डाव्या बाजूला तीन आकारांची चित्र आहेत चौदा नंबरच्या सगळ्यात जवळ त्यापैकी कोणत्या आकाराचे चित्र आहे तुम्हाला सांगता येईल का हो बरोबर आहे हा एक गोलाकार आहे चला तर बघूयात भोलाचे पुढचे कोडे काय आहे ते चौदाच्या दोन पटीतून सहा कमी केले तर कोणती टाईल येईल हे कोड ऐकून अप्पू एकदम अस्वस्थ झाला तुम्ही अप्पूसाठी हे कोड सोडवू शकता का चौदाला दोन ने गुणल्यावर किती येतील अठ्ठावीस आता अठ्ठावीस मधून सहा कमी केल्यावर आले बावीस मिळालं अप्पूचं चा उत्तर चौदाच्या दोन पटीतून सहा कमी केले बावीस नंबरची टाईल आहे तुमच्या मदतीमुळे अप्पू झटकन चालत बावीस नंबरच्या टाईलवर पोहोचला तर तुम्ही आता सांगू शकता का की बावीस नंबरच्या टाईलच्या कोणत्या बाजूला आंब्याच्या झाडाचं चित्र आहे हो बावीस नंबरच्या टाईलच्या डाव्या बाजूला आंब्याच्या झाडाचं चित्र आहे आणि त्या आंब्याच्या झाडावर किती आंब्यांची चित्र काढली आहेत अगदी बरोबर सहा आंबे आता बोलाने त्याचं शेवटचं कोड विचारलं जर तुम्ही पंचवीस ला एक ने गुणल तर किती येतील मुलांनो तुम्हाला या कोड्याचं उत्तर माहीत आहे का कोणत्याही संख्येला आपण एक ने गुणलं तर उत्तर तीच संख्या येते म्हणजेच पंचवीस गुणिले एक किती पंचवीस हे उत्तर मिळताच अप्पू पळत पळत पंचवीस नंबरच्या टाईलवर पोहोचून अंतिम रेषेजवळ पोहोचला आणि आनंदाने नाचायला लागला मुलांनो ह्या धड्यामध्ये आपण नकाशांशी संबंधित काही मनोरंजक उदाहरणे पाहिली